आपला पाय कुठला पाण्याने नाचला बाय यांच्या घरी शूट झालेला तो ओरिजिनल हा तो आगाव कुठे बाबा सो आम्ही आता आलो बॅकस्टेजला इथे तनू आली घ्यायला शांताई कुठं हो इकडे आहेत का सगळी मंडळी इकडे ए कुठं गेली पापा या बरं आतमध्ये तू पोपट हो गया भाविका दीदी पण आली ते कुठलं गायब झाले नीता दीदी पण आली ते ना आम्ही इकडे गेलो ना याच्याकडे सगळं ब्लॉगर दीदी आले नुसता गोंगाट माझ्यासाठी पिस्ता आले तुमच्यासाठी वेपर आले जो फरक आहे फरक ना हे वाट्या भर राहून शेवया त्या विसरलं सगळ्याकडून
संबंधित सगळे भक्त इथे असल्यानंतर हा जयघोष केवळ मंचावर नाही तर ऑडियन्स मध्ये सुद्धा ऐकू येणं साहजिकच आहे. पण मंडळी, आपला समाज यांना फार उदार आहे, विशेषत कला क्षेत्रामध्ये देखील अनेक कलावंत. तुम्ही
पण आता बदल जाम झाले हे सांगताना काही जण कल्ला करतायत पण ठाऊकच नाही आपण भूमिपुत्र म्हणून वावरतो पण हीच भूमी आता आपल्या हातात राहिली नाही हो ती आपल्या हातून सुटू लागली आलेल्या पैशांची जर योग्य गुंतवणूक केली असती नवीन व्यवसाय सुरू केला असता समाजातील होतकरू मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला असता समाज सेवा करून देश सेवा सुद्धा की जमिनीचा पैसा कपल्यावर दादा तू कशी तरी काय त्याहून मोठी गोष्ट याच हेच गाणं ऐकून नटसम्राट या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी याला घे डबल या भाऊ कदम अभिनय चित्रपटाचं संगीत करण्याची संधी दिली. या गाण्याचं
आणि सगळ्यात मोठी तुम्हा सगळ्यांच्या पासून जायला निघाले टीव्हीची ऍड सारखी 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 येते पहिले